ट्विटर मेटा आणि आता ॲमेझॉन जगभरातल्या मोठ्या सोशल मीडिया आणि ऑनलाईन शॉपिंगच्या कंपन्या मोठ्या प्रमाणावर नोकर कपात करत आहेत नुकताच ऑनलाईन वस्तू विक्रीतील बलाढ्य कंपनी ॲमेझॉन त्यांच्या दहा हजार कर्मचाऱ्यांना कमी करणार असल्याची बातमी न्यूयॉर्क टाइम्सने दिली आहे त्यामुळे या कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी हा मोठा धक्का मानला जातो आहे जगातल्या या बलाढ्य कंपन्या इतक्या मोठ्या प्रमाणावर नोकर कपात का, का करत आहेत हे समजावून घेऊयात पुढच्या काही मिनिटांमध्ये नमस्कार मी राहुल गायकवाड मुंबई तकमध्ये तुमचं स्वागत आहे ट्विटरचे कर्मचारी त्यांच्या रुटीनप्रमाणे ऑफिससाठी निघाले होते तेव्हा त्यांना एक मेल आला आणि त्या मेलमध्ये ट्विटर कर्मचारी कपात करत असल्याचं सांगण्यात आलं होतं जर कर्मचारी ऑफिसच्या मार्गावर असतील तर त्यांनी घरी परतावं असं देखील त्या मेलमध्ये म्हटलं होतं हा मेल ट्विटरच्या कर्मचाऱ्यांसाठी एक मोठा धक्का होता मेटा जी फेसबुकची पॅरेंट कंपनी आहे त्या कंपनीने नऊ नोव्हेंबरला अकरा हजार कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची घोषणा केली होती ट्विटर खरेदी केल्यानंतर लगेचच एलॉन मस्क यांनी ट्विटरचे सीईओ पराग अगरवाल आणि कंपनीतील तीन हजार सातशे कर्मचाऱ्यांना काढून टाकलं आता ॲमेझॉन त्यांच्या तब्बल दहा हजार कर्मचाऱ्यांना काढून टाकणार आहे या कंपन्यांमधील आजपर्यंतची ही सर्वात मोठी नोकर कपात आहे असं सांगितलं जात आहे ही नोकर कपात करण्यामागील सर्वात महत्त्वाचं कारण सांगितलं जात आहे ते म्हणजे जग आता कोविडच्या संकटातून बाहेर पडत आहे आणि त्यामुळे ऑनलाईन खरेदी आता कमी व्हायला लागली आहे सोशल मीडियाचा वापर ऑनलाईन गेम्स खेळणं हे कोविडनंतर मोठ्या प्रमाणावर कमी आहे त्यामुळे मागणी कमी झाल्याने अतिरिक्त कर्मचाऱ्यांची कपात या कंपन्यांनी सुरू केली आहे या कपातीमागील दुसरं मोठं कारण म्हणजे जागतिक मंदी कोविडच्या जा काळात सोशल मीडिया कंपनी आणि ऑनलाईन खरेदी कंपन्यांचा टर्न मोठ्या प्रमाणावर वाढला होता त्यामुळे मोठी गुंतवणूक देखील या कंपन्यांकडून करण्यात आली होती परंतु कोविडनंतर या सगळ्याचा वापर कमी झाल्याने तोटा कमी करण्यासाठी आता कर्मचारी कपात करण्यात येते कर्मचारी कपातीवर बोलताना फेसबुकचे संस्थापक मार्क जगरबर्ग म्हणाले होते की कोविडच्या काळात ज्याप्रमाणे कंपनी वाढत होती ती कोविडनंतरही सुरू राहील असा अंदाज अनेकांनी व्यक्त केला होता मलाही तसंच वाटत होतं त्यामुळे मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक वाढवण्याचा निर्णय मी घेतला दुर्दैवानं मला जशी अपेक्षा होती तसं घडलं नाही एलॉन मस्क यांनी चौवेचाळीस बिलियन डॉलरला ट्विटरची खरेदी केली त्यामुळे आता ट्विटरमधून नफा कमवण्याचं प्रेशर त्यांच्यावर आहे त्यामुळेच त्यांनी नोकर कपात करण्याचा निर्णय जाहीर केला मध्यंतरी व्हेरीफाईड अकाउंट वापरकर्त्यांना आठ डॉलर महिन्याला द्यावे लागतील असं म्हटलं होतं यावर मोठ्या प्रमाणात टीका झाल्यानंतर हा निर्णय मागे घेण्यात आला परंतु यावरून अंदाज येऊ शकतो नफा कमवण्यासाठी या कंपन्यांकडनं कशी पावलं उचलली जात आहेत आता ग्राहकांच्या कमी झालेल्या मागणीमुळे ॲमेझॉन त्यांची कर्मचारी कपात करण्याचा निर्णय घेत आहे या सगळ्या कर्मचारी कपातीचा परिणाम अमेरिकेबरोबरच भारतीय कर्मचाऱ्यांना देखील भोगावा लागतोय त्यामुळे पुढच्या काळात ही नोकर कपात अशीच राहील की या कंपन्या त्यांचा नफा वाढवू शकतील हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका